मी प्राध्यापक एल बी गायकवाड आज आपल्या समोर एक उत्तम मराठीमध्ये व्हिडिओ देणार आहे। व्हिडिओचं नाव आहे पती पत्नी यांचे संबंध। ते मी आपल्याला आज माझ्या कवितेच्या माध्यमातून समजून सांगणार आहे, आधी कविता गाऊन दाखवणार आहे आणि नंतर तिचा अर्थही मी समजावून सांगणार आहे। बघा, माझ्या कवितेचं नाव आहे, स्वतः स्वलिखित आहे। कवितेचं नाव आहे बघा, नवरा नवरी। नवरा नवरी असावे सोबती, नवरा नवरी असावे सोबती, प्रेमासाठीच फक्त पेटावे ज्योती। नवरा नवरी असावे सोबती, प्रेमासाठीच फक्त पेटावे ज्योती। दुरावा दोघांचा क्षणाचा नसावा, दुरावा दोघांचा क्षणाचा नसावा, संसार असा अनोखाच असावा। दुरावा दोघांचा क्षणाचा नसावा, संसार असा अनोखाच असावा। पाऊलं दोन तीन कधी विचारू नये, पाऊलं दोन तीन कधी विचारू नये, जीवनाच्या आनंदाला पारख होऊ नये, जीवनाच्या आनंदाला पारख होऊ नये। पाऊलं दोन तीन कधी विचारू नये, जीवनाच्या आनंदाला पारख होऊ नये। ॲटिट्यूडचा स्वभाव दोघांनी सोडावा, ॲटिट्यूडचा स्वभाव दोघांनी सोडावा, भल्यासाठी घराच्या सुपंथच धरावा, भल्यासाठी घराच्या सुपंथच धरावा। नाही हा जीव आहे हवेचा विचार, नाही हा जीव आहे हवेचा विचार, सोडून हातच सर व्हावं लागते लाचार, सोडून हातच सर व्हावं लागते लाचार। नाही हा जीव आहे हवेचा विचार, सोडून हातच सर व्हावं लागते लाचार। सोडाव्या गाठी आहे, सोडाव्या गाठी आहे एकच वाटी, सोडाव्या गाठी आहे एकच वाटी, उपसा उपसा किती होणार हे खड्ड्यात वाटी, उपसा उपसा किती होणार आहे खड्ड्यात माटी। सोडाव्या गाठी आहे एकच वाटी, उपसा उपसा किती होणार आहे खड्ड्यात माटी। सोडा मी पण बोलवा प्रेमाला, सोडा मी पण बोलवा प्रेमाला, मरून अभिमान मिळेल आनंद तुम्हाला। सोडा मी पण बोलवा प्रेमाला, मरून अभिमान मिळेल आनंद तुम्हाला। बघा, ही कविता मी आपल्याला गाऊन दाखवली आहे। आता या कवितेवर मी भाष्य करणार आहे। आता हे भाष्य करताना मी वैयक्तिक कोणावरही बोलणार नाही आहे, कारण वैयक्तिक टीकावाद करणं हा माझा अजिबात हेतू नाही। परंतु मी काही कुटुंबांचा अभ्यास केला आणि त्या कुटुंबांचा अभ्यास करून मला असं आठवलं की या कुटुंबांमध्ये खरा आनंद दिसत नाही आणि म्हणून मग हे कुटुंब आपल्याला असे नाराज दिसतात आणि यांच्यामध्ये फारकतीचं प्रमाण, घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि म्हणून आपण ह्याच्यावर एखादी कविता करावी जेणेकरून समाज सुधारणा होऊ शकेल। तर हे माझं समाज सुधारणेवर माझं हे भाषण आहे। या कवितेचा अर्थ मी आता आपल्याला भाषणाच्या स्वरूपात समजावून सांगणार आहे। कोणावरही वैयक्तिक टीकावाद करणं हे माझे या ठिकाणी उद्देश नाही, एक सामाजिक जाणीव म्हणून मी बोलणार आहे। नवरा नवरी असावे सोबती। बघा,
आज आपल्याला नवरा आणि नवरी म्हणजे पती आणि पत्नी हे कधी सोबती दिसत नाही आहे. पत्नी ही स्वतःची फिलॉसॉफी जपून आहे, ती फिलॉसॉफी सोडायला तयार नाही. निगेटिव्ह फिलॉसॉफी आहे तरी ती पॉझिटिव्ह समजते आहे. पतीसुद्धा त्याची फिलॉसॉफी अजिबात समजायला तयार नाही, तो ती निगेटिव्ह आहे तरी पॉझिटिव्ह समजतो आहे. आणि आम्ही जणू काही देव आहोत, आम्हीच जणू काही निर्णय करू शकतो, आम्हीच जणू काही न्याय देऊ शकतो असं यांना वाटतं आहे. म्हणून नवरा नवरी असावे सोबती असं मला वाटतं की नवरा नवरी हे एकमेकांचे सोबती असावे. कारण सोबती हे नेहमी सोबत देत असतात. मग आपला एक सोबती झोपलेला असेल तर तो जागा असतो, अशा प्रकारचे हे सोबती असतात. नवरा नवरी असावे सोबती प्रेमासाठीच फक्त पेटाव्या ज्योती. आणि असे हे सोबती असतील तर याच्या प्रेमासाठीच फक्त ज्योती ह्या पेटतात आणि ते पेटवत असतात. घटस्फोट घेणं, फारक्ती घेणं, एकमेकांपासून दुरावा असणं, क्षणाक्षणाला रुसणं, फुगणं हे यांच्यामध्ये कधी असत नाही. हे खरे प्रेमी असतात. आणि म्हणून दुरावा दोघांचा क्षणाचा नसावा, दुरावा दोघांचा क्षणाचा नसावा, संसार असा अनोखाच असावा. म्हणजे या दोघांचा संसार हा अनोखा असावा आणि दुरावा ह्या दोघांचा क्षणाचाही नसावा असं मला वाटतं. पण आज खूप मोठा दुरावा पतीपत्नीमध्ये आपल्याला दिसतो आहे. माणूस खूप शिकलेला आहे, सवरलेला आहे, खूप पैसा त्याच्याकडे आहे, परंतु ते पतीपत्नी या स्वरूपामध्ये एकमेकांशी उत्तम पद्धतीने अगदी उत्तम अशा घराचा एक कणा म्हणून वागताना आपल्याला ते अजिबात दिसत नाही आहे. ही एक मोठी जाणीव या ठिकाणी मी आपल्याला या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो आहे. संसार असा अनोखाच असावा, कसा असावा बघा. पाऊलं दोन तीन कधी विचारू नये, जीवनाच्या आनंदाला पारख होऊ नये. पाऊलं दोन तीन म्हणजे कधी विचारू नये, म्हणजे कधीही तू दोन पाऊलं मागे गेला पाहिजे असं नवऱ्याला म्हणण्यापेक्षा बायकोने जर दोन पावलं मागे ती गेली म्हणजे याचा अर्थ तिने थोडी माघार घेतली तर काही बायकोचा कमीपणा त्या ठिकाणी होणार नाही, तिचा अपमान होणार नाही. हेच पतीने त्याच्या स्वतःच्या जबाबदारीवर केलं तर त्याचा तो अपमान होणार नाही. परंतु आज असे पावलं दोन मागे पुढे करणं हे या दोघांना जमत नाही आहे आणि म्हणून आज सुखी संसार यांचा आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. आणि म्हणून जीवनाच्या आनंदाला पारख होऊ नये असं कविमन म्हणते, परंतु जीवनाच्या आनंदाला हे पारखी होताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहेत. ॲटिट्यूडचा स्वभाव दोघांनी सोडावा. बघा, ॲटिट्यूडचा हा जो स्वभाव आहे हा ह्या दोघांनी सोडावा असं म्हणायचं आहे. आता ॲटिट्यूड म्हणजे काय? तर एक प्रकारची मनमानी, म्हणजे मनमानी करायची. माझंच खरं आहे आणि समोरच्याचं खोटं आहे असं भासवायचं आणि मी पण करायचं, जास्त चुकीच्या भावना पुढे आणायच्या आणि दुसऱ्याला ब्लॅकमेलिंग करायचं, याला आपण ॲटिट्यूड म्हणूया. ॲटिट्यूडचा स्वभाव दोघांनी सोडावा असा हा ॲटिट्यूडचा स्वभाव दोघं पतीपत्नींनी सोडावा असं मला वाटतं. आणि हा ॲटिट्यूड हा ठेवावा तरी कशासाठी? आपण ॲटिट्यूड हा जगलो तर आपण सुखी राहू शकतो का? खरोखर आपण लग्न लावताना सात फेऱ्या घेतल्या, सात फेऱ्या घेताना आपण देवाच्या समक्ष एकमेकांचं संरक्षण करू, एकमेकांशी प्रामाणिक वागू, प्रामाणिकपणे वागू असं सांगितलं. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये जर आम्ही ॲटिट्यूड जोपासला तर आम्ही कसे सुखी राहू हे आमच्या लक्षात येत नाही पतीपत्नीच्या, नवरा नवरीच्या. आणि म्हणून या ठिकाणी असं घडतं आहे. आता नवरा आणि नवरी म्हटलं तर नवरा म्हणजे कधीही तो त्याने तिला वरलेलं नसतं आणि नवरी म्हणजे कधी नवरी म्हणजे तिनेही त्याला वरलेलं नसतं. पण हा एक फक्त एक खेळ याने केलेला असतो की काय असं या ठिकाणी जाणवते. ॲटिट्यूडचा स्वभाव दोघांनी सोडावा, भल्यासाठी घराच्या सुपंथच धरावा. बघा, या दोघांनी घराच्या भल्यासाठी, मुलांच्या भल्यासाठी, खानदानच्या भल्यासाठी, संस्काराच्या भल्यासाठी, आपल्या नातेवाईकांच्या भल्यासाठी, आपल्या जीवनाच्या भल्यासाठी यांनी हे सगळं सोडून द्यावं. कारण हा जन्म वारंवार नाही मिळत. नाही हा जीव
हा जीव नाही आहे, हा जीव पाण्याचा एक बुडबुडा आहे. शेक्सपियरने म्हटलेलं आहे की लाईफ इज द बबल्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याच्या वरील बुडबुडा किंवा बुडबुडे म्हणजे हे जीवन आहे. म्हणजे जीवन हे क्षणभंगूर आहे. हा जीवनाचा क्षणभंगूर विचार जर ह्या पतीपत्नींनी विचारात घेतला तर मला असं वाटतं यांना हे खरोखर सुचणार नाही, असं ते करणार नाही, पण ते नेहमी करताना दिसतात. म्हणून माझ्या या आत्मारूपी विचाराने या ठिकाणी म्हटलेलं आहे, नाही हा जीव, हा जीव नाही आहे, तर हा आहे हवेचा विचार. हा एक प्राणवायू आपल्या शरीरामध्ये आहे, हा फुगा, याला हवा ईश्वराने भरलेली आहे, तर हा फुगा असा हवेत उडतो आहे. आणि हवेत उडत असताना याच्यातील हवा केव्हा निघून जाईल आणि हा फटकन किंवा फुटेन याचा कसलाही मागोवा आपण घेऊ शकत नाही किंवा याला वाचवण्याचा आपण प्रयत्न करू शकत नाही. म्हणून नाही हा जीव आहे हवेचा विचार सोडून हा हातचं सारं, सोडून हातचं सारं व्हावं लागते लाचार. अशी वेळ येते की मनुष्य असेल, बाई असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, हां मनुष्य असेल, हे सगळे अकस्मात मरून पडतात. मग सांगा आता, अकस्मात जर माणूस हा मरून पडत असेल तर सांगा कशासाठी हा आपण असला अट्टहास करतो आहे, असला हा फालतू विचार आपण या ठिकाणी करतो आहे. म्हणून सोडून हातचं सारं व्हावं लागते लाचार, म्हणजे याचा अर्थ सगळं हातातलं राहून जातं, सगळं प्लॅनिंग्स राहून जातात, मुलामुलींचे लग्न राहून जातात, सगळं काही राहून जातं, सगळं राहून जातं, आणि माणूस हा लाचार होतो आणि त्याला मृत्यू येतो. म्हणून असं जर होत असेल तर आपण कशाला एकमेकांशी भांडावं आणि मी तू आपण कशाला करावं, हा एक विचार या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सोडाव्या गाठी, बघा गाठी आहे आपल्या आतमध्ये. आपल्या आतमध्ये इतक्या अहंभावाच्या, इतक्या जिद्दीच्या, इतक्या ॲटिट्यूडच्या गाठी आहेत, इतक्या नालायक गोष्टी आपण आपल्या आत भरून ठेवलेल्या आहेत. बघा माणूस खराब नाही, त्याच्या आत असलेल्या ह्या गोष्टी खराब आहे, नालायक गोष्टी आहे. नालायक म्हणजे शिवी नाही, नालायक म्हणजे लायक नाही, अशा ह्या गाठी आपल्या आत आहे, हे विषय आपल्या आत आहे. आपल्या आतमध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, संशय, दंभ, चिंता, कांता, वासना, भावना, कामिनी, रागिनी, भामिनी, अशा अनेक प्रकारच्या या गाठी आपल्या आत भरलेल्या आहे. ह्या गाठींमुळे सारा संसार हा आपला दुःखी होत असतो. म्हणून सोडाव्या गाठी, आहे एकच वाटी. आपल्या सगळ्या गाठी आपण सोडून दिल्या पाहिजे, कारण आपली एकच वाटी आहे. एकाच वाटीमध्ये आपल्याला जेवायचं आहे, एकाच वाटीमध्ये आपल्याला संसार करायचा, एकच घास आपण दोघांनी खायचा आहे, असं पतीपत्नीचा विचार असावा असं माझ्या आत्म्याला या ठिकाणी वाटते आहे. आणि म्हणून सोडाव्या गाठी, आहे एकच वाटी, उपसा उपसा कितीही होणार हो खड्ड्यात माटी. शेवटी काय होणार आहे, किती उपसा 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 म्हणजे किती प्रयत्न करा, किती आपलं समजावून सांगा, कितीही तुम्ही प्रयत्न करा की मी श्रेष्ठ आहे, हे सगळं श्रेष्ठत्व क्षणामध्ये संपते आणि आपली खड्ड्यात मृत्यूच्या स्वरूपामध्ये माती होते. आणि आपण एक आपल्याला जाळलं जातं, आपली माती होते, त्या मातीतल्या घेणमुंग्या, ज्याला हे म्हणतो आपण, त्या मोठ्या मोठ्या मुंग्या, घेणमुंग्या किंवा असं काहीतरी त्याला म्हणतात, बघा आता मला ॲक्च्युली तो शब्द आठवत नाही आहे. तर ह्या सगळ्या मुंग्या, त्या मातीतील त्या मुंग्या, ते कीटकं आपल्याला अक्षरशः खाऊन जातात मातीत पुरलं तर. आणि लाकडं सरणं आपल्या छातीवर ठेवली जातात, आपल्याला झोपवलं जातं आणि वरून आपल्या वर रॉकेल किंवा डिझेल शिंपडलं जातं आणि आपल्याला मारून टाकलं जातं. अक्षरशः माणसं आपल्याला मारून टाकतात. आता माणसं मारून टाकतात असं म्हणणं कितपत योग्य होतं, पण खरंच माणसं आपल्याला मारून टाकतात, कारण त्यांना काही वाटत नाही. म्हणजे मारून टाकतात म्हणजे काय, की आपल्या छातीवर ते लाकडं ठेवतात. आपल्या छातीवर लाकडं ठेवतात म्हणजे त्यांना कधीच असं वाटत नाही की हा जिवंत आहे, कारण आपली परंपरा आहे की एकदा जीव निघून गेला, एकदा आपला आत्मा निघून गेला, एकदा आपला परमेश्वर निघून गेला,
की आपण त्या ठिकाणी माती भरून पडलेलो असतो आणि म्हणून मग आपल्याला माती समजून लोक मस्त त्या स्मशानभूमीत ठेवतात, खाली लाकडं रचतात, वरून आपल्या अंगावर लाकडं ठेवतात आणि आपल्याला अक्षरशः ते मारून टाकतात, जाळून टाकतात, आपल्याला नष्ट करतात. आपण नष्ट होतो तेवढ्यापुरतं आपली आपलं शरीर माती तेवढ्यापुरतं आपलं शरीर दिसते, मढ असतं, आपण मेलेलो असतो, ॲक्च्युली दिसतो पण बोलत नसतो आणि शेवटी आपली माती झालेली असते. म्हणून अशा प्रकारे लोकसुद्धा आपल्याला जाळतात, आपल्याला मारून टाकतात असा या ठिकाणी तात्विक विचार हा येतो आहे. म्हणून शेवटी मी सांगतो आपल्याला, माझी कविता सांगते आपल्याला की सोडा मी पण. बघा, आपण मी पण सोडलं पाहिजे, मनमानी सोडली पाहिजे, आपला ॲटिट्यूड सोडला पाहिजे. सोडा मी पण, बोलवा प्रेमाला. आणि आपलं जे प्रेम आहे त्या प्रेमाला बोलवा, कारण प्रेम ही अशी वृत्ती आहे की ह्या प्रेम वृत्तीमुळे आपण जगाला जिंकू शकतो. कितीही निगेटिव्ह आपला सोबती असेल त्याला आपण पॉझिटिव्ह बनवू शकतो, कारण प्रेमाची हाक दिल्यावर प्रत्येकाला प्रत्येकाचं हृदय किंवा प्रत्येकाला आवाज येतो आणि प्रत्येकाचं हृदय द्रवल्याशिवाय राहत नाही. म्हणून सोडा मी पण, बोलवा प्रेमाला, मरून अभिमान मिळेल आनंद तुम्हाला. हा जो अभिमान आहे, हा जो गर्व आहे, हा जो ताठा आहे, हा जो ॲटिट्यूड आहे, ही जी मनमानी आहे, हे सगळं मरून जाईल, हे सगळं समाप्त होईल आणि आपल्याला उत्तम असा आनंद प्राप्त होईल. आणि मग म्हटलं जाईल, वा रे वा, काय नवरा नवरी आहे हे आणि काय उत्तम संसार जगतायत हे, असं आपल्याला म्हटलं जाईल. तर बघा, मी आपल्याला कोणत्याही प्रकारचं वैयक्तिक भाषण दिलेलं नाही, कोणत्याही प्रकारची वैयक्तिक टीका आपल्यावर केलेली नाही. मी माझ्या परीनं आपल्याला एक विचार आला तो सांगण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या साध्या सरळ शब्दामध्ये. तो आपण समजून घ्याल आणि मला कमेंट बॉक्समध्ये उत्तम कमेंट्सही द्याल, जसे कमेंट्स असतील तसे द्याल आणि माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल की जेणेकरून सामाजिक जागरण करता येईल. तर एवढे बोलून मी या ठिकाणी थांबतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.